चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा मागच्या लेक्चरमध्ये मागच्या मध्ये आपण बघितलं होतं की एखादा शब्द तुम्हाला दिला तर त्या शब्दामध्ये किती वर्ण आहेत किती स्वर आहेत किती स्वराधी आहेत किती व्यंजन आहेत किती जोडाक्षर आहेत ठीक आहे मग हे आपण इत्यंभूत बघितलं होतं ओके आता वर्णमालेमधला आपला शेवटचा टॉपिक राहिलेला आहे वर्णमालेमधला आपला शेवटचा टॉपिक राहिलेला आहे आणि तो म्हणजे अकार क्रम आणि तो टॉपिक म्हणजे कुठला अकार क्रम ओके आता बघा अकार क्रम म्हणजे नेमकं काय अकार क्रम नाव थोडंसं अवघड वाटतंय आपल्याला पण जर इंग्रजीमध्ये सांगितलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल अकार विल्लेक्रम म्हणजे डिक्शनरी ऑर्डर ठीक आहे मग आपल्याला एखादा शब्द जर डिक्शनरीमध्ये शोधायचा असेल तर आपण त्या शब्दाचं स्पेलिंग बघतो आणि मग त्या स्पेलिंग पासून सुरुवात करतो समजा यस पासून सुरुवात होत असेल तर डिक्शनरीमध्ये आपण डायरेक्ट यस मग त्याच्या पुढे ए आहे तर एस ए वाले शब्द बघणार ठीक आहे एस एन आहे तर एस एन वाले बघणार बरं ए नंतर डायरेक्ट एन पर्यंत जाणार आपण अशा प्रकारे मग तसंच अकार विल्लेक्रम ठीक आहे म्हणजेच काय तर आपली जी वर्णमाला आहे अक्षर अक्षरमाला आहे त्या वर्णमालेमध्ये अक्षरमालेमध्ये ठीक आहे जो क्रम आहे आपल्या मूळाक्षरांचा ठीक आहे आपल्या वर्णांचा ओके किंवा आपल्या अक्षरांचा तर त्याला आपण अकार अकारविल्हेक्रम म्हणणार आणि मग तुम्हाला जर चार शब्द दिले तुम्हाला जर चार शब्द दिले तर त्या चार शब्दाचा अकार विल्हे क्रमानुसार आपल्याला मांडणी करायची असते म्हणजेच त्या चार शब्दांना आपल्याला डिक्शनरी ऑर्डरने लिहायचं असते तर अकार विल्हेक्रम म्हणजे आपल्या वर्णमालेतील वर्णांचा क्रम ठीक आहे अर्थातच अनुक्रमे अ आपासून बरोबर आहे ना तर डायरेक्ट ळ पर्यंत ठीक आहे आणि शब्द अकार विल्ले क्रमाने लिहिणे म्हणजे दिलेले शब्द जे आहेत ते तुम्हाला मांडायचे असतात अरेंज करायचे असतात ठीक आहे अकार क्रमानुसार म्हणजेच डिक्शनरी ऑर्डरनुसार ओके मग अकार विल्ले क्रम बघताना आपल्याला संपूर्ण जे वर्णमाला आहे संपूर्ण जी आपली अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेतील संपूर्ण वर्णांचा क्रम माहिती असणं जरुरी आहे ओके आणि मग तो क्रम आपल्याला माहिती आहे तरी पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये तो क्रम सर्व सांगतोय ठीक आहे अ आहे आ आहे ई आहे ठीक आहे ई आहे ई आहे दीर्घ ई आहे

त्याच्यानंतर अम त्याच्यानंतर आहा त्याच्यानंतर हे झाले आपले सर्व चौदा स्वर आणि दोन स्वर आधी सोळा बरोबर आहे ना आता स्व स्पर्श व्यंजने जी आहेत क आहे ख आहे ग आहे बरोबर आहे ना घ आहे ठीक चा आहे त्याच्यानंतर ग आहे अनुनासिक पण घ्यायचे आहेत बरं का त्याच्यानंतर च आहे छ आहे ज आहे झ आहे त्याच्यानंतर य आहे ठीक त्याच्यानंतर ट आहे ट नंतर ठ आहे ठ नंतर ड आहे ड नंतर ढ आहे त्याच्यानंतर न आहे त्याच्यानंतर च पण झालं त्याच्यानंतर त आहे त्याच्यानंतर थ आहे द आहे ध आहे त्याच्यानंतर न आहे त्याच्यानंतर प फ ब, आणि भ नंतर म नंतर आता म झाल्यानंतर अंतस्थ घेणार य ठीक आहे व र ल श श, स, ह, आणि ल ठीक आहे क्ष आणि ज्ञा घेणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत क्ष आला तर आधी क घेणार नंतर क्ष घेणार ओके ठीक आहे मग हा जो क्रम आहे हा क्रम तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरूरी आहे ही संपूर्ण वर्णमाला किंवा ज्याला आपण अक्षरमाला म्हणतो ठीक आहे याला आपण वर्णमालाच म्हणणार आहे कारण आपण इथे पाय मोडलेले आहेत ठीक आहे जर व्यंजनांचे पाय मोडले नसते मी तर अक्षरमाला मग वर्णमाला घ्या की अक्षरमाला घ्या क्रम मात्र हाच राहणार आहे बरोबर आणि या क्रमानुसार आपल्याला शब्दांची मांडणी करायची आहे म्हणजे अकार क्रमानुसार शब्द मांडायचे आहेत मग प्रश्न कसा विचारतात तर तुम्हाला चार शब्द दिलेले असतील तीन शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दांचा ठीक आहे अकार क्रमानुसार योग्य क्रम खालीलपैकी कोणता आणि मग ते क्रम जे आहेत ते मागे पुढे करून तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात ओके मग ते आपल्याला ओळखायचं आहे लक्षात आलंय का तर हा जो क्रम आहे हा लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे इथे आपण आता तो इरेज करणार आणि शब्द अकार विल्हे क्रमानुसार कसे लिहायचे ते आपण बघणार ओके बघा आता मी तीन शब्द घेतो गणेश दुसरा गोपाळ आणि तिसरं गणेश गोपाळ त्याच्यानंतर ग पासून एखादा शब्द गणेश आहे गोपाळ आहे त्याच्यानंतर गजानन ओके आता हे शब्द आपल्याला अकार विल्हे क्रमानुसार लावायचे आहेत ओके डिक्शनरी ऑर्डरने लावायचे आहेत मग आता डिक्शनरी ऑर्डरने लावताना काय करायचं आपल्याला इथे व्यंजनांचा स्वरांचा सर्वांचा विचार करायचा आहे तर पहिलं अक्षर जर सारखं असेल तर ते आपण सोडून देणार पण इथे पहिलं अक्षर सारखं आहेत का नाही फक्त दोन ठिकाणी सारखं आहे ठीक आहे आता लक्ष द्या इथे ग अधिक अ आहे ओके आणि इथे सुद्धा ग अधिक अ आहे आता क्लिअर आहे की हे वेगवेगळं असल्यामुळे आपल्याला इथे सोडवता येणार नाही ठीक आहे पण इथे एक क्लिअर आहे की इथे ग ने ने अधिक ठीक आहे मग आता काय करणार आपण की या दुसऱ्याचं पण इथे घेणार इथे न आहे आणि इथे ए आहे ठीक इत आहे इथपर्यंतच इथे पण प आहे आणि आ आहे ओके आता इथे ग ज आहे आणि आ आहे आता लक्ष द्या आता फोड आपण फक्त पहिल्या दोन अक्षरांची केली तिनी ज्या तिन्हीची करत बसण्याची गरज नाही गरज पडली तर आपण करणार इथे ग आहे इथे ग आहे इथे ग आहे त्यामुळे यातलं पहिलं कोणतं येणार हे सांगता येत नाही मग इथे अ आहे इथे ओ आहे आणि इथे अ आहे म्हणजे ओच्या आधी अ येणार आहे पण अ असणारे दोन शब्द आहेत आपल्याकडे म्हणजे या दोघांपैकी एक आधी येणार आहे लक्षात आलाय का मग आता या दोघांपैकी आधी काय येणार आहे न आधी येणार आहे का ज आधी येणार आहे न आधी येणार आहे का ज आधी येणार आहे तर अर्थातच ज आधी येणार आहे आणि म्हणून बघा या दोघांमधला या दोघांमधला हा आणि हा याच्यामधला पहिल्यांदा हा येणार आहे कारण इथे ग ग ग ग, ग. इथे न आहे इथे ज आहे आणि अर्थातच न च्या आधी ज येतो म्हणजे पहिल्या क्रमांकाला येणार गजानन आणि गजानन नंतर हाच येणार आहे ठीक आहे गजानन नंतर काय येणार आहे हाच कारण इथे अ आलेला आहे बरोबर आहे ना इथे ओ आहे ओ च्या आधी अ येणार आहे आणि म्हणून गजानन ठीक आहे हा एक क्रमांकाला येणार त्याच्यानंतर गणेश येणार आणि त्याच्यानंतर शेवटी काय येणार गोपाळ त्याच्यानंतर शेवटी काय येणार गोपाळ ठीक आहे मग हा त्याचा योग्य क्रम असेल लक्षात आलाय का हा त्याचा काय असेल योग्य क्रम असेल ओके आणखी शब्द घेऊ आपण मग असे तुम्हाला चार पर्याय करतात मागे पुढे करून बरं का ठीक आहे आधी गजानन घेणार नंतर गणेश घेणार गोपाळ त्यांचे अदला बदल करून चार पर्याय तयार केलेले असतात ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू समीर सुजय सुजाता आणि संकल्प ठीक आहे कुठलेही शब्द घेता येतील आपल्याला आता लक्षात घ्या स आणि अ आहे पहिले दोन शब्द फोडून घेऊ आपण कारण याच्यामध्ये तुम्हाला बरेच हे दिसतात दोन शब्द फोडून घेतले की आपल्याला सर्व क्लिअर होणार आहे मग आता याला जर मी फोडलं तर काय येणार आहे स येणार आहे त्याच्यामध्ये अ आहे त्याच्यानंतर म आहे आणि त्याच्यानंतर दीर्घ ई आहे झालं आता इथे सुज हे दोन शब्द फोडून घेऊ आपण याच्यामध्ये काय येणार आहे लक्षात घ्या स आहे त्याच्यामध्ये ऊ आहे त्याच्यामध्ये ज आहे त्याच्यामध्ये अ आहे इथे मध्ये काय येणार आहे पुन्हा तेच स आहे त्याच्यानंतर ऊ आहे त्याच्यानंतर ज आहे त्याच्यानंतर आ आहे ठीक आता आपण तुम्हाला नवीन नवीन हे थोडस वाढ वाटेल पण थोडशी जर प्रॅक्टिस केली तुम्ही थोडीशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला बघितल्या बघितल्या असं लिहिण्याची पण गरज पडणार नाही संकल्प आता संकल्पमध्ये आपण पहिल्या शब्दाची दोन फोड केली स येणार ठीक आहे त्याच्यानंतर अ येणार त्याच्यानंतर अनुस्वार येणार त्याच्यानंतर क येणार आणि त्याच्यानंतर अ येणार ठीक आहे आता लक्ष द्या इथे स इथे स इथे स इथे स कळणार नाही कोणता पहिल्यांदा येणार इथे अ इथे उ आहे इथे उ आहे आणि इथे अ आहे म्हणजे या दोघांपैकी ऊच्या आधी अ येतो म्हणजे या दोघांपैकी आपल्याला बघावं लागणार आहे या दोघांपैकी एक आधी येणार आहे बरोबर आहे मग याचा अ या दोघांचाच विचार करणार आपण कारण या दोघांपेक्षा आधी हेच या दोघां दोन्हीच वर्ण येणार आहेत पण या दोघांमध्ये अ आहे मग या नेमका कोणता आधी येणार आहे मग हा अ आहे हा अ आहे ठीक आहे इथे अ नंतर म आहे पण इथे अ नंतर अनुस्वार आहे अम ठीक आहे मग म च्या आधी काय येतो अनुस्वार येतो म्हणून एक नंबरला काय येणार संकल्प एक नंबरला काय येणार संकल्प आणि दोन नंबरला समीर दोन नंबरला काय येणार समीर या दोघांचे क्रमांक निश्चित झाले यांचा विषय संपला आता हे दोन राह आता इथे ऊ आहे कारण इथे अ होता म्हणून आपण यांना याला सोडून दिलं ठीक आहे आता या दोघांच्या ठिकाणी उ आहे बरोबर आहे सांगता येणार नाही कोणता आधी येणार इथे ज आहे इथे ज आहे सांगता येणार नाही इथे अ आहे आणि इथे मात्र आ आहे मग आधी का अ आधी तर अ आधी आणि म्हणून इथे येणार सुजय आणि सर्वात शेवटी येणार सुजाता सर्वात शेवटी येणार सुजाता अशा प्रकारे तो क्रम असेल हे लक्षात आलंय का अशा प्रकारे काय असणार आहे तो क्रम असणार आहे ओके आता बघा आणखी एक उदाहरण घेऊ आपण ठीक आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या नेक्स्ट अनिता त्याच्यानंतर तिसरं घेऊ आपण अनिल चौथं घेऊ आपण अलका ओके बघा आता याच्यामधला आपल्याला काय करायचं आहे या दिलेल्या शब्दांचा अकार क्रमानुसार हे सर्व शब्द लावायचे आहेत कशानुसार लावायचे आहेत अकार क्रम काय करणार इथे पहिले दोन शब्दांच्या फोड घेणार आपण म्हणजे आपल्याला टेन्शन नाही ओके तसं तर प्रॅक्टिसने आपल्या लक्षात येतं ठीक आहे इथे अ इथे अ इथे अ इथे अ तिन्ही ठिकाणी अ आहे त्यामुळे इथे काय करू आपण तिन्ही ठिकाणचा अ कॅन्सलच करून टाकू अ वरून ओळखताच येणार नाही आपल्याला कोणता आधी ठीक आहे मग आता दुसऱ्या शब्दामध्ये बघा दुसऱ्या शब्दामध्ये काय इथे म आहे आणि अ आहे ओके इथे काय आहे दुसऱ्या अक्षरावर न आहे आणि रस्व इ आहे काय आणि ई आहे न आणि इथे काय आहे इथे पण न आणि ई आहे आणि इथे काय ल आहे आणि अ आहे आता लक्षात घ्या आधी काय येणार म येणार न येणार की येणार ठीक आहे तर तुमच्या लक्षात येते की आधी न येतो ठीक आहे मग आता न असणारे दोन आहेत ठीक आहे आणि या दोन्हीमध्ये पण ई आहे हे लक्षात घ्या मग इथे न आहे इथे न आहे इथे ई आहे इथे ई आहे म्हणजे या दोघांतलं आधी काय येणार हे कळणार नाही आपल्याला न या दोघांमधलंच एक आधी येणार आहे हे तर क्लिअर आहे कारण नच्या नंतरच म येतो त्याच्यानंतर ल येतो ठीक आहे यांचे पण क्रम निश्चित झालेले आहेत जवळपास पण आता इथे लक्षात घ्या ठीक आहे मग आपल्याला इथे तिसरा वर्ण आणखी घ्यावा लागेल मग इथे त आहे आणि आ आहे आणि इथे मात्र काय ल आहे आणि अ आहे ओके मग आता त आधी येणार का ल आधी येणार तर त आधी येणार आणि म्हणून एक नंबरला अनिता आणि दुसरा नंबर तर याचा फिक्स आहे अनिल आता मात्र या दोघांचा विषय संपला आता इथे म आधी का ल आधी बरोबर आहे ना तर अर्थातच आधी म आहे आणि म्हणून क्रमांक येणार अमर आणि सर्वात शेवटी येणार अलका सर्वात शेवटी काय येणार अलका अशा प्रकारे आपला अकार क्रम इथे तयार झाला लक्षात आलंय का तर अकार विल्हेक्रम हा तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरूरी आहे ओके टी सी एसला विचारू शकतात आणि आयोगा कंबाईन बी कंबाईन सी असेल राज्यशिवाय त्याला तर विचारलेलेच आहे आयोगाने विचारलेला शब्द घेऊ आपण आणि मग इथे आपण वर्णमाला आपली संपू ठीक आहे लक्ष द्या आयोगाने विचारलेला प्रश्न आयोगाने चार शब्द दिले होते तितिक्षा दुसरा शब्द दिला होता तिडिक तिसरा शब्द दिला होता तिरी मिरी आयोगालाच माहित काय मिनिंग आहे त्याचं ठीक आहे आणि नंतर चौथा शब्द दिला होता तिलितीळ तिळ तिळ ठीक आता हे जे चार शब्द आयोगाने विचारलेले शब्द आहेत ठीक आहे हे चार शब्द आपल्याला अकार विल्हे क्रमानुसार लावायचे आहेत हे चार शब्द आपल्याला अकार विल्हे क्रमानुसार लावायचे आहेत ओके बघा आता इथे ती आहे इथे ती आहे इथे ती आहे इथे पण तीच आहे रस्वच आहे त्यामुळे या तीवरून आपल्याला कळणार नाही की आधी काय आहे आता इथे पहिले शब्द आहेत ते फोडू आपण या तीमध्ये काय त आहे अधिक रस्वई आहे ओके या डी मध्ये काय आहे ड आहे अधिक दीर्घ ई आहे ठीक आहे इथे री आहे मग या री मध्ये काय आहे तर र आहे अधिक दीर्घ ई आहे ओके आणि इथे ल आहे मग ल मध्ये काय ल आहे आणि अ आहे ठीक आहे बघा या शब्दावरून आता प्रत्येक ठिकाणी पहिलं अक्षर जे आहे हे वेगवेगळं आहे त्यामुळे आपल्याला इथेच क्रम लागून जाणार आहे मग आधी त हो येणार आपल्या वर्णमालेत ड येणार र येणार का ल येणार तर अर्थातच आधी काय येणार ड येणार आणि म्हणून पहिल्या क्रमांकाला काय येणार तिडिक झालं याचा विषय संपला ड नंतर ड नंतर काय येणार त येणार र येणार का ल येणार तर अर्थातच त येणार आणि म्हणून दुसरा नंबर लागणार तितिक्षा तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुणधर्म ठीक आहे त्याला तितिक्षा म्हणतो आपण आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीने हे मिळवण्यासाठी खूप तितिक्षा केली ठीके हा लपेशता सहन केल्या ठीके त्याच्यानंतर मग आता बघा तितिक्षा बरोबर आहे याचाही विषय संपला ठीक आहे कारण ड नंतर त येतो आता रला र आणि ळ याच्यातला आधी काय येणार अर्थातच र येणार आणि मग र काय तिरी मिरी ठीक आहे तिरी मिरी आणि अर्थातच शेवटी ठीक आहे तिळतिळी काय येणार तिळतीळ अशा प्रकारे हा काय झाला अकार विल्ले क्रम झाला डिक्शनरी ऑर्डरने आपण हे चारही शब्द अरेंज केले लिहिले ओके लक्षात आला इथपर्यंत इथपर्यंत समजलं का अगदी सिंपल आहे फक्त तुम्हाला एबीसीडी मधला जो क्रम आहे तो क्रम लक्षात यायला पाहिजे तो क्रम लक्षात यायला पाहिजे ओके समजलं इथपर्यंत काही अडचण नाही ठीक आहे बघा आता तर ही झाली आपली वर्णमाला बरोबर आहे आता वर्णमालेनंतर वर्णमालेशी संबंधित जो दुसरा दुसरा चॅप्टर आहे दुसरं प्रकरण आहे ते आहे संधी ठीक आहे आणि मित्रांनो अशी कुठलीही परीक्षा नाही ठीक आहे महाराष्ट्र शासनाची की ज्या परीक्षेला मराठी आहे आणि संधीवर प्रश्न विचारलेला नाही ठीक आहे संधीवर प्रश्न हमखास विचारतात कारण तुम्हाला संधीवरचा प्रश्न जर येत असेल तर याचा अर्थ वर्णमालेचा अभ्यास तुमचा झालेला आहे चांगल्या प्रकारे असा त्याचा अर्थ होतो कारण ते पूर्ण वर्णमालेवर हो आधारित आहे ओके आणि म्हणून मग संधी जी आहे ते आपल्याला बघायची आहे आणि तसंही तुम्हाला माहित आहे की तुम्हाला चांगलीच संधी चालून आलेली आहे ठीक आहे अशी संधी पुन्हा येणे नाही आणि म्हणून या संधीचा योग्य फायदा घ्या मग ही तुम्हाला आलेली संधी ही वेगळी संधी आहे आणि आपण जी शिकणार आहे ती वेगळी संधी आहे ठीक आहे असं म्हणतात की संधी ही बुरखा घालून येते आपल्याला ओळखता येत नाही की संधी आली पण आणि आपल्या समोरून गेली पण आपण बघतच राहिलो आपल्याला ओळखताच आलं नाही की ही संधी आहे बरोबर आहे ना पण आता मात्र तुम्हाला कळून चुकलेलं आहे की आलेल्या ज्या जागा आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आणि तुमचे तलाठी वगैरे वनरक्षक बरोबर आहे सरळ सेवेच्या तर एक चांगली संधी आलेली आहे तुम्हाला ठीक आहे मग आता आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहे संधी आपण काय ती पण बघू आपण ओके बघा संधी संधी हा शब्द जो आहे ठीक आहे हा संस्कृत शब्द संध या शब्दावरून तयार झालेला आहे संस्कृत शब्द आहे संध आणि संध याचा अर्थ होतो जोडणे जु... मिळणे जुळणे किंवा एकत्र आणणे ठीक आहे मिळणे जुळणे जो एकत्र आणणे याला काय म्हणतो आपण संधी एका शब्दात जर तुम्हाला सांगायचं आपल्या भाषेत ठीक आहे तर दोन शब्दांची वेल्डिंग दोन शब्दांची वेल्डिंग केली जाते ओके आणि जोड शब्द तयार होतो तसं इथे दोन शब्द एकत्र आणले जातात आणि दोन शब्द एकत्र आणले जातात आणि म्हणून त्याला आपण संधी म्हणतो कारण संधी याचा अर्थ जिथे जोड जॉईंट असा होतो ओके मग आता हे कशासाठी दोन शब्द जोडायचे ठीक आहे तर लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण बोलतो तर बोलताना असे दोन शब्द सम जवळजवळ येतात की जर ते दोन शब्द तुम्ही एकत्र केले तर तुमच्या बोलण्याचा ओघ तुमच्या बोलण्याचा फ्लो ठीक आहे प्रवाह हा, हा प्रवाही होतो ठीक आहे न अडखडता तुम्हाला बोलता येते सलग बोलता येते सहज बोलता येते बोलण्याचा फ्लो ओघ हा अडखळत नाही म्हणून दोन शब्द जर आपण एकत्र केले तर सुलभता येते बोलण्यामध्ये आणि या दोन शब्दांचा उच्चार करताना सुलभता यावी हाच संधी करण्यामागचा उद्देश आहे हेतू आहे ठीक आहे आणि म्हणून बोलण्यामध्ये सुलभता यावी म्हणून दोन शब्द एकत्र आणले जातात ओके मग आता बघा कशी सुलभता येतं सर तर मी असं म्हणतो का की सकाळी मी ठीक आहे देव आलयात गेलो सकाळी किंवा मी म्हणू आपण मी देव आलयात गेलो असं न म्हणता मी काय करतो या दोन शब्दांना जर एकत्र एक केलं मी तर देवालयात असा सुटसुटीत शब्द तयार होतो ठीक आहे ऐकायलाही छान वाटते बोलायलाही छान वाटते बोलण्याचा सुद्धा ओघ आपला अडखडत नाही मी देव आलयात गेलो पेक्षा मी देवालयात गेलो बरोबर आहे आणि मग हाच संधीमागचा उद्देश आहे हेतू आहे हाच संधीमागचा भाव आहे दोन शब्द एकत्र एक करण्याचा ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संधीची व्याख्या आपण बघणारच आहे संधी हा जो प्रकार आहे हा संस्कृतमध्ये सॉरी संस्कृत मधला आहे आणि हा संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला आहे कुठून आलेला आहे संस्कृतमधून हा संपूर्ण संधी नावाचं प्रकरण जे आहे ते आपण संस्कृत मरून घेतलेला आहे हा प्रकारच संस्कृत वरून आलेला आहे ठीक आहे मग सर सर्वस्त संस्कृत मधून आलेला आहे संस्कृतपासूनच तर मराठीची उत्पत्ती झाली म्हणतात लक्षात घ्या असं जरी असलं तरी व्याकरणामधला बराचसा भाग हा आपण ठीक आहे इंग्रजी व्याकरणावरून घेतलेला आहे कारण पहिलं मराठीचं ग्रा व्याकरणाचं पुस्तक कॅरी साहेबांनी लिहिलं होतं ठीक आहे हे तुम्हाला माहिती आहे मग विराम चिन्हे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपण इंग्रजीतून घेतलेल्या आहेत ठीक आहे प्रयोगामधला जे आहे का नवीन कर्मणी प्रयोग वगैरे असे अनेक प्रकार आहेत की जे इंग्रजीवरून घेतलेले आहेत आणि म्हणून मला सांगायचं इथे की संधी हा प्रकार जो आहे तो मात्र आपण संस्कृतवरून घेतलेला आहे कशावरून घेतलेला आहे संस्कृतवरून आणि म्हणून संधीचे उदाहरणं बघता आपण जी उदाहरणं बघणार आहे ती संस्कृत सामा संस्कृत शब्दाची असणार आहे ठीक आहे फक्त स्वरसंधीमध्ये मात्र आपण काय करतो की मराठी शब्दांचा सुद्धा एकत्र आणतो मराठी शब्दांची सुद्धा वेल्डिंग करतो बरोबर वर आहे आणि म्हणून मग तिथे एक नवीन प्रकार पडतो स्वरसंधीचे प्रकार म्हणून पूर्वरूप संधी आणि पररूप संधी आणि काही व्याकरणकार त्याला मराठी शब्दाचा संधी म्हणतात कारण तिथे आपण मराठी शब्द एकत्र आणत असतो तिथे आपण काय करतो मराठी शब्द एकत्र आणतो लक्षात आलाय का बाकी सर्व शब्द जे आपण बघणार आहे संधीचे हे संस्कृत शब्द आहेत आणि इथे आपण संस्कृत शब्द ठीके काय केलेले आहेत जोडलेले आहेत मग आता संधीची व्याख्या काय आहे सर संधी कशाला म्हणायचं ओके गजानन अच्छा गगन ओके 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 मला दिसलं नाही थोडंसं ते लॅपटॉपमध्ये बघा गगन ओके लक्षात येत आहे ना आहे ना मी काय सांगतोय ते तर आता संधीची आपल्याला व्याख्या बघायची आहे काय बघायची आहे व्याख्या बघायची आहे ओके बघूया आपण व्याख्या संधीची व्याख्या बघूया आपण ठीक आहे बघा संधी दोन शब्द एकत्र येतात हा सरळ सरळ त्याचा आपल्याला समजण्यासाठीचा अर्थ झाला पण संधीची व्याख्या काय करणार ठीक आहे तर जोड शब्द तयार होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन वर्ण एकमेकात मिसळतात आणि त्यांच्यापासून एक नवीन वर्ण तयार होतो आणि जोड शब्द तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र येण्याला वर्णाच्या अशा एकत्र येण्याला काय म्हणतात संधी म्हणतात ठीक आहे म्हणजे इथे लक्षात घ्या वर्णाच्या एकत्र येण्याला संधी म्हणतात कुठे कुठे डायरेक्ट शब्द एकत्र येत असतात मग ते समासामध्ये होते इथे डायरेक्ट शब्द एकत्र येत नाहीत वर्ण एकत्र येतात वर्ण दोन पहिल्या शब्दातला शेवटचा आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन वर्ण एकमेकात मिसळतात पहिल्या शब्दातला हे दोन शब्द जोडले जातात ना तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन वर्ण एकमेकात मिसळतात आणि यांचा एक नवीन वर्ण तयार होतो आणि मग जोड शब्द तयार होतो ठीक आहे वर्णाच्या अशा एकत्र येण्याला काय म्हणणार आहे आपण संधी म्हणणार आहे वर्णाच्या अशा एकत्र येण्याला काय म्हणणार आहे आपण संधी म्हणणार आहे लक्षात आलाय का ठीक आहे मग आता बघा नेमकं संधीची व्याख्या बघितली आपण पण आपण एक उदाहरण समजून घेऊ जेणेकरून नेमकं का संधीमध्ये काय आहे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ड दुसऱ्यातला पहिला कसे मिसळतात कसा संधी होतो ठीक आहे मग त्यासाठी आपण आधी काय बघणार आहे की नेमका संधी कसा होतो त्यासाठी आपण एक शब्द घेणार आहे आणि तो शब्द विस्तृत मी तुम्हाला फोड करून दाखवतो आणि तो कसा एकत्र येतो ठीक आहे हे पण दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं संधी कशाला म्हणतात ठीक आहे बघा मी एक शब्दा के तोई। कि हाँ जोड़ शब्द घेतोय गणेश बरेचदा आपल्याला असं वाटतं की हा जोड शब्द नाही पण मित्रांनो लक्षात घ्या हा संस्कृत शब्द आहे तत्सम शब्द आहे आणि हा शब्द दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे ठीक आहे कोणते दोन शब्द एकत्र आले संधी झाला आणि गणेश हा शब्द तयार झाला तर लक्षात घ्या गण अधिक ईश आता इथे मी तुम्हाला हे सर्व संधीचा विग्रह करताना नियम सांगताना ठीक आहे बरेच शब्द सांगणार आहे बरेच शब्दाबद्दल आपण बोलणार आहे बऱ्याच शब्दांबद्दल आपण काय करणार आहे इथे बोलणार आहे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला तिथे छोट्या छोट्या सांगणार आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या ह्या सर्व गोष्टी काय करायच्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आता बघा ज्या वेळेला आपण हे शब्द फोडतो ठीक आहे हा शब्द आपण फोडला ठीक आहे मग फोडला म्हणजे काय केलं तर कोणते दोन शब्द एकत्र येऊन गणेश शब्द तयार झाला हे आपल्याला दाखवायचं आहे मग असा शब्द जेव्हा आपण फोड करून दाखवतो तेव्हा त्याला संधी विग्रह म्हणतात आणि असा संधी विग्रह केला की तुमच्या लक्षात येते की कोणते दोन वर्ण सॉरी कोणते दोन शब्द एकत्र आले त्या शब्दातले कोणते वर्ण एकत्र आले आणि हा शब्द तयार झाला ठीक आहे मग हा शब्द जेव्हा आपण फोडतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की या दोन्ही शब्दांना मिनिंग असते अर्थ असतो या दोन्ही शब्दांना अर्थ असतो कधी कधी इथे येणारा शब्द जो आहे दुसरा ठीक आहे त्याला अर्थ नसेल पण तो शब्द प्रत्यय असेल आणि तो शब्द प्रत्यय म्हणून आपण वापरत असतो ठीक आहे मग प्रत्ययांना मराठीत अर्थ नसतात परंतु प्रत्यय जेव्हा एखाद्या शब्दाला जोडले जातात तेव्हा मात्र विशिष्ट अर्थ व्यक्त करणारे शब्द तयार होत असतात प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो मग कधी कधी प्रत्यय असेल मग त्याला अर्थ नसेल पण प्रत्यय जर नसेल तर मग मात्र ते फोडल्यानंतर त्या दोन्ही शब्दांना मिनिंग असते त्याला अर्थ असते ते निरर्थक नसतात हे लक्षात घ्या नाही तर विद्यार्थी कुठेही फोडतात गणे अधिक श ठीक आहे याला अर्थ नाही मग त्या गणेलाही अर्थ नाही त्या श अर्थ नाही लक्षात आलंय का म्हणून गण अधिकीश मग सर आता याला अर्थ आहे म्हणता तुम्ही मग गणला काय अर्थ आहे माहिती आहे मग तुम्हाला आपण पहिलीपासून म्हणतोय जनगण मन गण म्हणजे गट ग्रुप आणि ईश या शब्दाला मराठीमध्ये अनेक अर्थ आहेत ईश म्हणजे पती ईश म्हणजे स्वामी ईश इश म्हणजे ईश्वर ठीक आहे संदर्भानुसार आपण ते अर्थ घेत असतो ठीक आहे मग हा गणेश गणपती जो आहे ना तर देवाधिकांचे गट केलेले होते ग्रुप केलेले होते आणि त्या ग्रुपचा प्रमुख होता ठीक आहे म्हणून त्याला गणेश म्हणतो आपण गणपती बनतो गणाचा पती बरोबर आहे ना मग गण म्हणजे ग्रुप आणि ईश म्हणजे पती प्रमुख मुख्य ठीक आहे मग आता बघा हे दोन शब्द एकत्र येऊन गणेश हा शब्द कसा तयार झाला ठीक आहे हे जर तुम्हाला समजलं ना तर संधी पुढे समजायला एकदम सिंपल होईल बघा ठीक आहे मग इथे लक्ष द्या ग आहे संधी कुठे होतो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात आणि त्यांचा एक नवीन वर्ण तयार होतो मग इथे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे ते आपल्याला काढायचं आहे मग ग या न मधला शेवटचा वर्ण आपण काढून घेणार तो येणार अ आणि म्हणून यासाठीच आपण सोळा खडी बघितली उगीच बघितली नाही ठीक आहे की या न मध्ये न आणि अ आहे न मधला शेवटचा वर्ण अ आहे ठीक आहे न नाही लक्षात आलाय का मग शेवटचं अक्षर न आहे वर्ण मात्र अ आहे हे लक्षात घ्या प्लस ईश मधला पहिला वर्ण आहे ई आणि मग हा श तसाच ओके आता काय झालं लक्षात घ्या की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई हे दोन वर्ण समोरासमोर आले आणि हे दोन वर्णच एकमेकामध्ये मिसळणार आहेत या दोन वर्णापासूनच एक नवीन वर्ण तयार होणार आहे आणि तो वर्ण या दोन्ही शब्दांना जोडणार आहे आणि म्हणून संधी हा वर्णांचा असतो हे लक्षात ठेवा दोन वर्ण एकमेकामध्ये मिसळतात मग आता अ आणि ई एकत्र मिसळल्यानंतर आता बघा काय गंमत आहे ग तसाच हा न तसाच अ आणि इ एकत्र मिसळल्यानंतर ए तयार होतो मग याला संधीच्या नियमानुसार तो तयार होतो ठीक आहे संधीच्या नियमानुसार तो तयार होतो आपण पुढे बघणार आहे हे नियम की कोणते दोन वर्ण समोरासमोर आले की कोणता नवीन वर्ण तयार होतो याचे नियम आहेत आणि त्यालाच आपण संधीचे नियम असं म्हणतो ठीक आहे मग हा ए तयार झाला ठीक आहे मग हे गुणादेशाचं उदाहरण आहे ठीक आहे मग आपण तो गुणादेश काय आहे पुढे बघणारच आहे मग हा ए तयार झाला दोघां मिसळून आणि हा श तसाच आता काय होतं मित्रांनो लक्षात घ्या हा ग तसाच हा ए जो आहे हा या न मध्ये मिसळतो आणि मग तुम्हाला माहित आहे न मध्ये ए मिसळला की त्याचा ने होतो आणि हा श तसाच आणि हा श तसाच ओके आणि मग अशा प्रकारे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळले त्याचा एक नवीन वर्ण तयार झाला आणि जोड शब्द तयार झाला वर्णाच्या अशा एकत्र येण्याला संधी म्हणता वर्णाच्या अशा एकत्र येण्याला संधी म्हणता लक्षात आलं इथपर्यंत गगन समजलं का कमेंट करा मग संधीमध्ये दोन वर्ण एकत्र येतात हे लक्षात घ्यायचं दोन वर्ण एकत्र येऊन नवीन वर्ण तयार होतो जोड शब्द तयार होतो ओके मग आता आपल्याला संधीचे प्रकार बघायचे काय बघायचे आहे संधीचे प्रकार ओके बघा आता संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत संधीचे मुख्य किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत ठीक आहे बघा संधीचे प्रकार हे तिन्ही प्रकार आपण समजून घेणार आहे आणि नंतर पुन्हा एक बघणार आहे ठीक आहे पहिला संधी जो आहे त्याला म्हणतात स्वर संधी या स्वर संधीलाच अचसंधी असंही म्हणतात काय म्हणतात अचसंधी कारण संस्कृतमध्ये स्वरांना अच म्हणतात ठीक आहे दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजन संधी व्यंजन संधी आणि व्यंजन संधीलाच तुम्हाला माहिती आहे काय म्हणतो आपण हल संधी हल म्हणतात ना हल संधी पर्यायी शब्द माहिती असणं अत्यंत जरुरी आहे वारंवार विचारतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे विसर्ग संधी विसर्ग संधी मग हे सर्व बघितलेलं आहे आपण स्वर काय व्यंजन काय विसर्ग काय स्व कोणते दीर्घ कोणते वगैरे वगैरे ओके मग आता लक्षात स्वर स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधि तुम्हाला कधी कधी सिंपल प्रश्न असतात खालील दिलेलं उदाहरण हे कोणत्या संधीचं आहे मग तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे किंवा खाली दिलेल्या उदाहरणामधील दिल कोणतं उदाहरण हे स्वरसंधीचं आहे व्यंजन संधीचं आहे विसर्ग संधीच आहे अशा प्रकारचं सुद्धा तुम्हाला ते विचारतात ओके मग ते तर अगदी सिंपल गोष्ट आहे बेसिक गोष्ट आहे मग आता स्वरसंधी कशाला म्हणायचं सर ठीक आहे तुम्ही म्हणता ओळखताय येतं सिंपल आहे कशाला म्हणायचं स्वरसंधी तर लक्षात घ्या स्वरसंधी जो आहे ठीक आहे स्वरसंधी जो आहे हा केव्हा होणार आहे जेव्हा दोन वर्ण जे एकमेकात मिसळतात ना आपण जसं बघितलं आपण मधला अ आणि ईशमधला ई पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ होता आणि दुसऱ्या शब्दातला पहिला ई होता ठीक आहे मग हे दोन वर्ण जर दोन्ही स्वर असतील तर होणाऱ्या संधीला काय म्हणणार आपण स्वरसंधी म्हणजे स्वरसंधी केव्हा येतो किंवा के केव्हा होतो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा स्वर असेल अशा प्रकारचं जर कॉम्बिनेशन असेल दोन्ही समोरासमोर येणारे दोन्ही एकमेकात मिसळणारे किंवा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर होणाऱ्या संधीला काय म्हणतात स्वरसंधी तर होणाऱ्या संधीला काय म्हणतात स्वरसंधी ठीक आहे मग आपण स्वरसंधी हे तर बघणारच आहे मग या स्वरसंधीचे नियम पण बघणार आहे पण स्वर एकमेकात मिसळणारे समोरासमोर येणारे वर्ण हे दोन्ही स्वर असतात हे लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर व्यंजन संधी कशाला म्हणायचं व्यंजन संधी तर व्यंजन संधीमध्ये काय होतंय पहिल्या शब्दातील बघा व्यंजन संधीमध्ये <coughs> बघा व्यंजन संधीमध्ये काय होते व्यंजन संधी मध्ये काय होते पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजनच असतो लक्षात घ्या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा काय असणार आहे व्यंजनच असणार आहे ठीक आहे जसं इथे स्वर होते दोन्ही पण इथे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजनच असणार आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा व्यंजन असू शकतो किंवा मग स्वर असू शकतो व्यंजन असू शकतो किंवा मग स्वर असू शकतो अशा प्रकारे जर वर्ण एकत्र येऊन संधी होत असेल ठीक आहे तर त्या संधीला काय म्हणणार आपण व्यंजन संधी व्यंजन संधी कशाला म्हणतात पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात होणाऱ्या संधीला काय म्हणतात व्यंजन संधी असे म्हणतात लक्षात आलंय का ठीक आहे त्याच्यानंतर विसर्ग संधी कशाला म्हणायचं विसर्ग संधी बघा विसर्ग संधी सेम व्यंजन संधी सारखी व्याख्या करता येईल पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असणार आहे विसर्ग असणार आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा एकतर व्यंजन असणार आहे किंवा मग स्वर असणार आहे व्यंजन असणार आहे किंवा मग स्वर असणार आहे मग अशा प्रकारचं जर कॉम्बिनेशन असेल ठीक आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर तर होणाऱ्या संधीला होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात होणाऱ्या संधीला काय म्हणणार आपण विसर्ग संधी असं म्हणणार लक्षात आलंय का बघा स्वर संधी होताना दोन्ही वर्ण स्वरच असतात व्यंजन संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्यातील पहिला व्यंजन किंवा स्वर असतो आणि विसर्ग संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतो ओके आता सरळ जर लक्षात ठेवायचं तुम्हाला एक हिंट म्हणून तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर स्वर असेल तर स्वर संधीच होणार पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल तर व्यंजन संधीच होणार आणि पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल तर विसर्ग संधीच होणार म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णावरून सुद्धा तुम्हाला ओळखता येतो की हा संधीचा प्रकार कोणता आहे स्वर संधी आहे व्यंजन संधी आहे की विसर्ग संधी ठीक आहे आता तुम्हाला आणखी प्रश्न पडू शकतो की सर जर असं झालं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आला आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण व्यंजन आला मग आपण आम्ही कोणती संधी समजायची ठीक आहे तर मित्रांनो अशी कुठलीही संधी होत नाही अशी कुठलीही संधी होत नाही फक्त हे पाच कॉम्बिनेशन मी तुम्हाला जे दाखवले या पाच कॉम्बिनेशन प्रमाणेच वर्ण एकत्र येऊन संधी होतो बाकी इतर प्रमाणे जर वर्ण समोरासमोर आले तर त्यांचा संधी होत नसतो का होत नसतो तर ते एकत्र मिसळून आपल्या बोलल्यामध्ये सुलभता येत नसते म्हणून होत नसतो कारण बोलताना अडथळा येऊ नये बोलताना आपल्या बोलण्याचा जो ओघ आहे तो तो सरळ सुलभ राहावा ठीक आहे हा दोन शब्दांचा संधी करण्यामागचा उद्देश आहे हा संधी मागचा काय हेतु हेतू आहे लक्षात आलाय का इथपर्यंत लक्षात आलंय का ठीक आहे मग आता स्वरसंधी काय व्यंजन संधी काय आणि विसर्ग संधी काय हे माहिती झाल्यानंतर आपण काय करणार आहे स्वरसंधीचे नियम बघणार आहे बरोबर आहे ना मग हे स्वरसंधीचे नियम बघण्याच्या आधी ठीक आहे आपण पुन्हा संधीला एकदा रिवाईज करणार आहे ठीक आहे आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम तुम्ही त्या विचारू शकता ओके कमेंट्सवर गगन ठीक तर संधी म्हणजे संघ हा शब्द जो आहे संस्कृत त्यापासून संधी हा शब्द तयार झाला त्याचा अर्थ मिळणे जुळणे जोडणे ठीक आहे एकत्र आणणे असा होतो झालं मग संधी जी आहे ठीक तर संधी हा जो प्रकार आहे मराठी व्याकरणामध्ये हा संस्कृत वरून आपण घेतलेला आहे झालं त्याच्यानंतर आपण एकत्र येतात ठीक आहे तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्यांचा एक नवीन वर्ण तयार होतो आणि तो नवीन वर्ण त्या दोन शब्दांना जोडतो आणि मग जोड शब्द तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र येण्याला संधी म्हणतात बघा लक्षात घ्या मी वर्णाच्या एकत्र येण्याला संधी म्हणतात असं वारंवार का म्हणतो कारण शब्द एकत्र येऊन समास होत असतो जे की आपण पुढे बघणार आहे समासामध्ये शब्द एकत्र येतात संधीमध्ये वर्ण एकत्र येऊन शब्द जोडला जातो लक्षात आलंय का ठीक आहे मग संधी जी आहे तर या संधीच्या मागचा भाव उद्देश काय तर बोलण्यामध्ये दोन शब्द एकत्र आणले की सुलभता येते बोलण्याचा ओघ जो आहे फ्लो जो आहे तो त्याला अडथळा येत नाही ठीक आहे सलग आपल्याला बोलता येते सहज बोलता येते ठीक आहे त्याच्यानंतर एखादा संधीचा शब्द कसा तयार झाला हे दाखवण्यासाठी आपण त्यातला फोड करून लिहितो त्याला संधी विग्रह म्हणतात त्याला काय म्हणायचं संधी विग्रह त्याला काय म्हणायचं संधी विग्रह म्हणजे त्या संधीच्या शब्दाचा आपण फोड करून दाखवतो ठीक आहे की पहिला शब्द कोणता आहे किंवा कोणते दोन शब्द एकत्र आले आणि कोणत्या त्या शब्दातले कोण कोणते वर्ण एकत्र आले हे मग आपल्या लक्षात येते मग त्याला संधी विग्रह म्हणायचं असाच विग्रह सामासिक शब्दांचा सुद्धा असतो पण सामासिक शब्दाचा विग्रह करताना प्लस चिन्ह वापरलं जात नाही तिथे गाळलेले शब्द टाकले जातात विभक्ती प्रत्येक गाळलेले तिथे वापरले जातात ते आपण झालं मग समोरासमोर येणारे दोन वर्ण एकमेकामध्ये मिसळतात आणि शब्द जोडला जात असतो मग समौर हे समोरासमोर येणारे वर्ण जे आहेत हे वर्ण कोणते आहेत यावरून संधीचे तीन प्रकार पडतात आणि मग जर समोरासमोर येणारे दोन्ही वर्ण स्वर असतील तर होणाऱ्या संधीला स्वर संधी म्हणतात समोरासमोर येणाऱ्या वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला व्यंजन संधी म्हणतात आणि जर संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्ग संधी म्हणतात आणि पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णावरून तुम्हाला तो शब्द स्वर संधीचा आहे व्यंजन संधीचा आहे की विसर्ग संधीचा आहे हे ओळखता येत लक्षात आलं इथपर्यंत इथपर्यंत समजलं ठीक आहे इथपर्यंत काही अडचण तर उद्या आपण संधीचे नियम बघणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेल की संधीचे नियम आणि समजण्यासाठी आपण जी वर्णमाला बघितलेली आहे त्या वर्णमाले मधले सर्व स्वर तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे सजातीय स्वर कशाला म्हणतात माहिती असणं जरुरी आहे विजातीय स्वर कशाला म्हणतात माहिती असणं जरुरी आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण व्यंजन संधीचे प्रकार बघणार आहे मग व्यंजन संधीचे प्रकार बघताना व्यंजनांचं वर्गीकरण विशेषत जे आपण स्पर्श व्यंजने म्हटलं होतं ज्याला आपण वर्गीय व्यंजने म्हंटलं होतं ज्याला आपण स्पृष्ट व्यंजने म्हटलं होतं ठीक आहे ज्याचं आपण पाच वर्गामध्ये वर्गीकरण केलं होतं ज्या व्यंजनांचं त्या पाचही वर्गामधली व्यंजनं जी आहेत ती तुम्हाला इत्यंभूत माहिती असणं जरुरी आहे की त्या वर्गातले कोणते कठोर आहेत कोणत्या वर्गातले कोणते कठोर कोणते मृदू कोणत्या वर्गात कोणतं अनुनाशिक आहे कोणत्या वर्गातलं पहिलं कोणतं व्यंजन आहे तिसरं कोणतं आहे पाचवं कोणतं आहे वगैरे ठीक आहे मग ते रोमध्ये आणि कॉलममध्ये आपल्याला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे त्याच्याशिवाय व्यंजन संधीचे नियम समजणार नाहीत कारण पहिले तीन व्यंजन संधीचे नियम प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी आणि अनुनाशिक संधी हे त्या वर्गीकरणावरच आधारित आहेत म्हणून वर्णमाला जी आहे ती एकदा इत्यंभूत अभ्यासा वर्णांचं म्हणजे स्वरांचं व्यंजनांचं वर्गीकरण जे आहे ते व्यवस्थित बघा सजातीय स्वर कशाला बनायचं विजातीय कशाला बनायचं कठोर कोणते मृदू कोणते ठीक आहे हे सर्व तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे ठीक आहे तर आपण इथे आज थांबणार आहे आणि उद्या आपण स्वरसंधी जी आहे या स्वरसंधीचे पाच नियम जे आहेत ते बघायला सुरुवात करणार आहे त्यातला पहिला नियम जो आहे तो पहिला नियम आहे दीर्घत्व संधी किंवा त्याला दीर्घादेश म्हणतात किंवा त्याला सजातीय स्वरसंधी म्हणतात मग हे पण तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे कारण खालीलपैकी कोणते उदाहरण हे सजातीय स्वरसंधीचे आहे तर आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे खालीलपैकी कोणतं उदाहरण हे दीर्घादेशाचं आहे माहिती पाहिजे लक्षात आलंय का त्याच्यानंतर मग पहिला नियम दीर्घत्व संधीचा दुसरा नियम आपण बघणार आहे गुणादेश तिसरा नियम आपण बघणार आहे वृद्ध्यादेश चौथा नियम आपण बघणार आहे येणादेश आणि पाचवा नियम आपण बघणार आहे अयादी स्वरसंधी ठीक आहे अयादी आदेश स्वरसंधी किंवा अयादी स्वरसंधी असं म्हटलं तरी चालेल मग अशी पाच नियम स्वरसंधीचे आपल्याला बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर स्वरसंधीचे दोन प्रकार बघायचे आहेत पूर्वरूप आणि पररूप त्याला विशेष संधी म्हणतात त्याला मराठी शब्दाचा संधी म्हणतात आणि यांना स्वर संधीचे प्रकारही म्हणतात आणि त्यांच्यामध्ये मराठी शब्दाचा संधी होतो बाकीचे सर्व संधी संस्कृत शब्दाची असतात ओके तर इथे आपण थांबूया उद्या आपण बघूया स्वरसंधीचा पहिला नियम दीर्घत्व संधी वाचून या म्हणजे तुम्हाला समजेल तसं मी इथे सर्व समजून तुम्हाला सांगणारच आहे ओके चालेल